नमस्कार मी लतिका आज आपण मोड आलेल्या चण्याची नाश्त्याची रेसिपी बनवूया त्यासाठी बघा हे जे चणे होते ना हे हिरवे चणे होते बघा ते वाळलेले ह्याला मी भिजत घातले होते पूर्ण रात्रभर सकाळ ह्याला बांधून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा आठ ते दहा तासानंतर असे मोड आलेले आहेत ह्याचा तुम्हाला मी नाश्ता बनवून दाखवते लाल चण्याचे मी भजी वडे सगळे मी अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पण एकदा करून बघा आणि ही नाश्त्याची रेसिपी पण एकदा करून बघा चवीला मस्त लागते आता हे तुम्ही विचाराल की चणे किती भिजत घातले होते हे अडीचशे ग्रॅम चणे भिजत घातले होते बघा एवढे भिजून झालेले आहेत मस्त लागतात बघा तर ह्यासाठी घेतलेला आहे चॉपर तुम्ही मिक्सरला जरी केलं तरी चालेल आणि ह्याला मी टाकून बघा बारीक करून घेणार आहे चॉपर मध्ये चणे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीत बारीक करायच्या तुम्ही ह्याच्यापेक्षा पण बारीक करू शकता आता हे मी चॉपरला केलेले आहेत जर चॉपरला जास्त जर आपण जर केले ना तर एकदम पिठासारखे सुद्धा बारीक होतात तर अशा पद्धतीने केलेले आहेत एकदम फुटलेले आहेत बघा असे आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय पाहिजे हे मि आकाराचे तीन कांदे बघा चॉपरला एकदम बारीक कापून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं एक गड्डी लसूण आणि अर्धा चमचा जिरं मी कुटून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली अशी डेटा सकाट घेतलेली आहे चमच्याच्या मापानं दोन चमचे चण्या डाळीचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ आहे दीड चमचा तांदळाचं पीठ आहे आणि एक चमचा ज्वारीचं पीठ आहे वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे काढून घेऊया वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ काढून घेऊया कांदा ही मिरची आणि कोथिंबीर काढून घेऊया ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ववा टाकलेला आहे हातात चुळून घेतला होता तो जो चमचा दाखवला ना त्या चमच्याच्या मापाने धने आणि जिरे मी दरदरे कुटून घेतलेले एकदम बारीक असेल तरी चालेल आणि असे दरदरे दर जरी तुमच्याकडे असतील तसे जरी टाकले तरी चालेल दोन चिमूट आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकायचे थोडीशी हळद टाकायची चव्यानुसार मीठ टाकायचे आणि ह्याला पहिलं आपण चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं कारण कांदा जवळ आपण बारीक एकदम कापतो का नाही तर त्याला पाणी जास्त सुटलं जातं तर त्यात आपल्याला बघायचं किती पाणी लागते तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीच्या जागी लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे पाणी मी जरासुद्धा टाकलेलं नाही जेवढं तुम्ही हाताने दाबून घ्याल का नाही तेवढं चांगलं मिक्स होतं अशा पद्धती जेवढं जो जोर लावून तुम्ही कराल तेवढं चा, चांगलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी पालक पण बारीक कापून टाकू शकता तुम्हाला पाहिजे तर शापूची भाजी बी टाकू शकता मेथीची भाजी टाकू शकता मस्त लागतं आणि हे कसं माहिती आहे का, का डायटसाठी पण चांगलं आहे आणि पोरांना टिफिनला द्यायलासुद्धा चांगलं आहे टिफिनसाठी पुष्कळ रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पराठे हे असे थोडंसं पाणी बघा मी टाकलेलं आहे थोडं थोडं टाकायचं एकदम टाकू नका पाणी मिक्स करून घेऊया आपण पहिलं हे चांगलं असतं बघा अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं चांगलं बघा मस्त मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडासा गरम मसाला पावडर पण टाकू शकतात आपण बनवायला घेऊया अशा पद्धतीत लक्षात ठेवा मिक्स करून घ्यायचं आपण बनवायला घेऊया तर असे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे करायचे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करू शकता माहितीये का एक कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर तुम्ही हे थापून पण करू शकता ना तसं आपण हाताने सुद्धा थापून केलं तरी चालेल पण करायचे कसे माहितीये का पातळ करायचे जास्त असे जाड नाहीत करायचे मस्त लागतात आणि काय होतं माहितीये का टिफिनला तुम्ही आशेच दिले तर चालेल त्याच्यावर टमाटो सॉस चटण्यांचे तर पुष्कळ रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तवा ठेवलाय बघा गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया गॅस आहे मिडियम आणि तेल काय करायचं असं चांगलं पसरून घ्यायचं सगळीकडून जास्त तेलात पण नाही केलं तरी चालेल अशा पद्धतीने जर तुम्हाला जर असे वडे बिडे जर त्याचे खायचे असतील ना तर मग तुम्ही तेलात पण करू शकता का थोडंसं असं पातळ करायचं हातानंच थापायचे ना कधी पण असं हातावर घेताना काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा वल्ल करून घ्यायचं बघा असे आता तुम्ही सांगाल की हे जे च होते हे कच्चेच होते शिजवले नव्हते चांगले लागतात का मस्त लागतात करून बघा तुम्ही काय होतं खूप रेसिपी मी सांगते प्लीज लाईक करत जा आणि कमेंट करून मला सांगत जा की तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात ते बघा असं पात्र थापायचं एकदम पहिलं जरी तुम्ही प्लेटमध्ये असं थापून ठेवलं तरी चालू शकते बरं का हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि असं तव्यात ठेवून बी जरा थोडंसं मग मोठं करायचं नाही तर कॉटनच्या कपड्यावर असं तुम्ही मोठं एकच जरी थापून दिलं तरी पण चालेल तर हे मी पहिले दोनच करून घेते मी बघा अजून एक टाकून घेतलं होतं कारण थोडीशी जागा होती ना तर म्हटलं करून घ्यावं आता हे आपण पलटी करून घेवा कारण हे पहिलं आपण ठेवलं होतं लक्षात ठेवायचं बघा मस्त असं आहे का आ ले ले आ आनि एक नंबर होतात बघा आणि काय माहिती आहे का मोड आलेले आहेत आणि मुलांसाठी एकदम पौष्टिक आता हे मी नंतर ठेवलं तर हे थोडंसं चांगलं आपण पहिलं भाजून घेऊया आणि नंतर पलटी करूया गॅस आहे मीडियम पहिलं टाकताना मी बारीक केला होता कारण तवा चांगला गरम झाला होता तर गॅसवर असं खरपूस भाजून घ्यायचं आता हे पण आपण पलटी करून घेऊया बघा मस्त बघा अशा पद्धतीत आणि अशा पद्धतीत मिडियम गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल किंवा फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालेल किंवा बारीक गॅसवर मी तर सांगते बारीक गॅसवर नाही तर मीडियम गॅसवरच करा म्हणजे एकदम खरपूस भाजलं जाईल आणि आतपर्यंत चांगलं आपलं हे शिजलं जाईल हे जेपेक्षा पण पातळ तुम्ही करू शकता आता हे मी सगळं भाजून घेते मग दाखवते तुम्हाला मस्त बघा भाजले गेलेले दोन्ही साईटनं एक नंबर होतात बघा करून बघा अशा पद्धतीनं आणि हेल्दी रेसिपी आहे ही खायचं कशावर चटण्यांच्या पुष्कळ रेसिपी केलेल्या आहेत तुम्ही टमॅटो सॉसभर खाऊ शकता आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीनं कोरडं पण खाऊ शकता मस्त झालेले रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा